यावर्षी कुंभिकासारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार पंचेचाळीस रुपये प्रति टन एकरकमी एफ आर पी देणार आहे असं कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं तर शिरोळमधील दत्त साखर कारखान्याकडून ऊसाला एकरकमी प्रति टन दोन हजार नऊशे वीस रुपये एफ आर पी पोटी जाहीर झाले कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने एकरकमी एफ आर पी जाहीर करत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा एकोणसाठाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम नुकताच पार पडला माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत आणि संचालक विलास पाटील आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला यावेळी चंद्रदीप नरके यांनी एफआरपी म्हणून एक रकमी तीन हजार पंचेचाळीस रुपये दिले जातील असं जाहीर केलं एफ आर पी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे पण एफ आर पी ठरवताना साखरेला मिळणाऱ्या हमीभावाची सरकारकडून कोणतीच तजवीज केली जात नाही गेल्या चार वर्षांपासून साखरेला मिळणारा दर आणि एफ आर पी यात मोठी तफावत आहे त्यामुळे शासनानं साखरेला छत्तीस रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी केली यावेळी कारखान्याचे सर्व संचालक कार्यकारी संचालक अशोक पाटील सचिव प्रशांत पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते दरम्यान शिरोळमधील दत्त साखर कारखान्याकडून उसाला एक रकमी प्रतिटन दोन हजार नऊशे वीस रुपये एफ आर पी देणार असल्याची घोषणा चेअरमॅन गणपतराव पाटील यांनी केली शिवाय महापुरात बुडीत झालेल्या उसाला गाळपासाठी प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या साखर कारखान्याचे बॉयलर प्रदीपन संचालक इंद्रजित पाटील राजश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यंदा एकवीस ऑक्टोबरपासून कारखाना सुरू होईल आणि उसाला एक रकमी प्रति टन दोन हजार नऊशे वीस रुपये एफ देऊ असं चेअरमन गणपतराव पाटील यांनी जाहीर केलं यावर्षी बारा लाख मेट्रिक टन उसाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन श्रेणिक पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते